वीज कंपनीचे कर्मचारी जाणार संपावर. राज्य विद्युत मंडळातील विभाजित महानिर्मिती महापारेषण व महावितरण कंपन्यात कार्यरत असलेले 86,000 कामगार अभियंते व अधिकारी यांचे नेतृत्व करणाऱ्या संघटनांची 12 रोजी ऑनलाईन बैठक संपन्न झाली. त्यामध्ये ऊर्जा सचिव असीम गुप्ता व कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांच्यासमवेत चर्चा झाली. मात्र त्यांनी आर्थिक कारण व कोरोना परिस्थितीचं कारण दाखवून बोनस व सानुग्रह अनुदान देता येणार नाही ही भूमिका घेतली. तिन्ही वीज कंपन्यातील कामगार अभियंते व अधिकारी सतत वीज कंपन्यांच्या प्रगतीकरता झटत आहेत. कोरोना महामारी, निसर्गवादळ व महापुरात जोखीम पत्करून कामगार अभियंते व अधिकारी यांनी चांगलं काम केलेलं असल्यामुळे दरवर्षीप्रमाणे यावर्षी बोनस सानुग्रह अनुदान द्यावं अशी मागणी सर्व संघटनांनी पत्र देऊन केली होती. सरकार कंपनीचे व्यवस्थापन बोनस सानुग्रह अनुदान देण्यासाठी टाळाटाळ करत असल्यामुळं दिनांक 14 रोजी सकाळी 8 वाजल्यापासून एक दिवसाचा लाक्षणिक संप करण्याचा निर्णय सर्व कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. तसेच आजपासून कोल्हापूरबरोबरच राज्यभर निदर्शनं करण्यात येणार आहेत अशी माहिती इलेक्ट्रिसिटी लाईन स्टाफ असोसिएशनचे केंद्रीय सरचिटणीस राजू मुल्ला यांनी दिली. यावेळी हा संप 100% यशस्वी करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी इलेक्ट्रिसिटी लाईन स्टाफ असोसिएशन संघटनेचे कोल्हापूर परिमंडळ अध्यक्ष मनोज बघणे तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. ऐन दिवाळीत वीज कर्मचारी संपावर गेल्यानं लाईनमध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्यास महाराष्ट्रातील लाखो कुटुंबावर दिवाळीसारखा मोठा सण अंधारात साजरा करण्याची वेळ येऊ शकते. प्रवीण घाटके, KWD न्यूज, कोल्हापूर.